जिल्ह्यातील सर्व बार देशी दारू किरकोळ विक्री, विदेशी दारू विक्री, बार, क्लब आणि मद्य विक्रीचे सर्व परवाने अथवा दुकाने 21 मार्च 2020 रोजीच्या सायंकाळी 6 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. हे आदेश साथरोग नियंत्रण कायदा 1897 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार दिलेले असून ते सर्वच्या सर्व म्हणजे पंचतारांकित हॉटेल, त्याचप्रमाणे रिसोर्ट इत्यादी यांना देखील लागू आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीने अथवा संस्थेवर कार्यवाही करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या वतीने सांगण्यात आले. आपण आज पूर्णपणे मद्यविक्रीची जेवढी काही ठिकाणं होती ती सगळी बंद केलीत आणि मद्यविक्रीच्या ठिकाणांमध्ये या वेळेला कुणालाही सूट दिलेली नाही. म्हणजे आपण एरव्ही जे मद्य विक्री करायचो ते लोकांनी मद्य घेऊ नये, बाहेर मद्य घेऊन येऊ नये अशा हेतूने करायचो. आजचे आदेश जे आहेत हे एपिडेमिक ॲक्ट खाली काढलेले आदेश आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट खाली काढलेले आदेश आहेत, त्यामुळं हे सगळ्यांना लागू आहेत. म्हणजे 5 स्टार हॉटेल्स असतील, रिझॉर्ट्स असतील, कुठेही मद्यविक्री आपल्याला करू द्यायची नाही. कारण असं लक्षात आलं की मद्य ज्या ठिकाणी दिलं जाते त्या ठिकाणी लोक दिवसभरामध्ये घरी थांबतात आणि संध्याकाळी रिक्रिएशनसारखं मोठ्या मोठ्या प्रमाणावरती जमून तिथे गर्दी करतात. तो एक महत्त्वाचा आदेश आपण काढला आहे. त्याचबरोबर रस्त्यावरती जे खाद्य विक्री होते तिथे देखील लोक चवीकरता खूप गर्दी करताना दिसत आहेत. आपण असं त्यांना मुभा दिलेली आहे की पार्सल कुणी कुठाकडूनही मागवू शकतं, तर प्रत्यक्ष त्या जाऊन त्या फूड जॉईंट्सवरती विनाकारण गर्दी करू नये म्हणून आपण रस्त्यावरची खाद्य विक्री बंद करतोय. रस्त्यावरती जीवनावश्यक वस्तू सोडून इतर वस्तू ज्या विकल्या जातात म्हणजे कपडे असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या स्वस्त मिळतात म्हणून पण गर्दी होते, तर ते देखील आपण बंद करतो आहोत आजपासून. अशा पद्धतीने आपण करणार आहोत. तर मला असं वाटतं की नागरिकांनीच ह्याला चांगला प्रतिसाद द्यावा जेणेकरून फार मोठा कायद्याचा बडगा आम्हाला काही कुठे उचलावा लागणार नाही, एवढे आमची सगळ्यांच्या प्रशासनाच्या वतीने सगळ्या नागरिकांना विनंती आहे. रविवारी दिनांक 22 रोजी पुकारण्यात आलेल्या पब्लिक कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन देखील करण्यात आले. उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण उद्या खरं तर 1-2 संदेश देणार आहोत की नागरिक म्हणून आपण या सगळ्या विषयाकडे किती गांभीर्याने बघतो. कायद्याचं जरी या कर्फ्यूमध्ये काही संबंध नसला तरी ह्या विषाणूला जर आपल्याला सार्वजनिक संसर्गापासून रोखायचं असेल तर उद्या आपण खरोखर आपलं योगदान देणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी हे बंधन पाळणं गरजेचं आहे. कारण आपलं कारण काय आहे, आपली सबब काय आहे हे काय त्या विषाणूला माहीत नाही, त्यामुळे मी खूप महत्त्वाच्या कारणाकरता बाहेर गेलो होतो वगैरे वगैरे हे सगळ्या सबबी आता आपण बंद केल्या पाहिजेत. काही लोकांचं म्हणणं असं आहे की आमचा उदरनिर्वाह रोजच्या कामावर आहे, त्यांना देखील माझं असं सांगणं आहे की उदरनिर्वाहसुद्धा जो आहे तो जर हा व्हायरस आपल्याला कधी लागण झाली तर त्यावेळेला आपल्या उदरनिर्वाहाची दुरावस्था होणारच आहे आणि त्यावेळेला आपल्याला एका अशा आजाराला सामोरं जावं लागणार आहे की ज्याची औषधसुद्धा नाही आहे, त्यामुळे ती वेळ येऊ न देता आणि आपल्यामुळे इतरांना देखील त्याची लागण होऊ न देता आपण आत्ता जर संयम पाळला, आत्ता थोडं कळ सोचली तर मला वाटतं ह्या समस्येचा सामना आपण सगळेच जण करू शकू. 9 न्यूज ब्युरो नाशिक.